इचलकरंजी मध्ये HIV पॉझिटिव्ह सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळावा झाला. त्यामध्ये 83 स्त्री पुरुष सहभागी झाले होते. गेल्या 13 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. दरम्यान योग्य औषध उपचारामुळे HIV बरा होऊ शकतो अशी खात्री होऊ लागली आहे. तसंच आयुष्याच्या बिकट कालावधीत समजून घेणारा जीवनसाथी असावा या भावनेनं या वधूवर मेळाव्याला प्रतिसाद वाढतोय. मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्या वतीनं इचलकरंजीत HIV पॉझिटिव्ह व्यक्तींचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष नितीनकुमार कस्तुरे, डॉक्टर शोभा लांडे यांनी मनोगत व्यक्त करून अशा प्रकारच्या मेळाव्याची गरज स्पष्ट केली. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शरद मिठार यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेऊन TB आणि HIV बाधितांसाठी औषध उपचार केले जातात, आता नव्यानं व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले असं सांगितलं. माई आधार केंद्राचे प्रमुख डॉक्टर AK चौगुले यांनी HIV बाधितांनाही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता यावं, संसार करता यावा यासाठी गेली 13 वर्ष हा उपक्रम सुरू असल्याचं सांगितलं. योग्य औषध उपचारामुळे HIV बरा होऊ शकतो हा विश्वास वाढत असून आजवर या उपक्रमातून 100 अधिक जोडप्यांचा विवाह झाल्याचं सांगितलं. HIV ना ग्रासला असतानाही आयुष्याच्या एका टप्प्यावर जीवनसाथी मिळावा यासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यात सहभागी स्त्री पुरुषांनी एकमेकांचा परिचय करून घेतला. यावेळी डॉक्टर गोविंद ढवळे, डॉक्टर बाळासाहेब लांडे, डॉक्टर CD लिगाडे, डॉक्टर SP मर्दा, डॉक्टर राजेश कुंभार, डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर भरत जोशी, डॉक्टर उत्तम माळी, डॉक्टर यशवंत मोरे उपस्थित होते.